आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची घडामोड. वकील गुणरत्न सदावर्ते यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. सातारा पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आज त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आणि त्यानंतर आता त्यांची रवानगी पुन्हा एकदा 4 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये होणार आहे. छत्रपती उदयनराजे आणि संभाजीराजे छत्रपती यांच्याविरोधात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राहुल तपासे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. राहुल, 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सदावर्तींना. गुणरत्न सदावर्तींना आता जी काही दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यानंतर आता न्यायालयाने या गुणरत्न सदावर्ते यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे. सरकारी वकिलांनी जो काही युक्तिवाद केला होता त्याच्यामध्ये या युक्तिवादाला ग्राह्य धरून सरकारी वकिलां आता आपल्यासोबत या सरकारी वकील काय सांगतो सांगतो सर्वांना सांगतो ऐका 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 आज शांत शांत शांत.